नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विजयकुमार नामदेव मस्के माझ्या एम एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे टी वाय बी कॉम या वर्गाचा कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर 3 या विषयाची क्वेश्चन पेपर आहेत, काही क्वेश्चन्स आहेत एम सी क्यू, त्याच्यावरती आपण आज या ठिकाणी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. क्वेश्चन नंबर फर्स्ट, अ कॅश बजेट इज अ काइंड ऑफ, योग्य उत्तर आहे फायनान्शियल बजेट. अ कॅश बजेट इज अ काइंड ऑफ फायनान्शियल बजेट. क्वेश्चन नंबर सेकंड, सी ए एस 9 डील विथ पॅकिंग मटेरियल कॉस्ट. सी ए एस 9 डील विथ, योग्य उत्तर आहे पॅकिंग मटेरियल कॉस्ट. क्वेश्चन नंबर 3, हाऊ मच ऑफ डेज आफ्टर कॉस्ट ऑडिटर हॅज बीन अपॉइंट ऑफ द कमेन्समेंट ऑफ फायनान्शियल इयर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 180 डेज. क्वेश्चन नंबर 4, पिरियड कॉस्ट आर व्हेरिएबल कॉस्ट. पिरियड कॉस्ट आर, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे व्हेरिएबल कॉस्ट. क्वेश्चन नंबर 5, कॅल्क्युलेट स्टँडर्ड कॉस्ट पर युनिट इफ टोटल स्टँडर्ड कॉस्ट इज रुपीज 5400 अँड नेट आउटपुट इज 1080 kgs. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रुपीज 5. क्वेश्चन नंबर 6, This is not a social objective of cost audit. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डिटेक्शन ऑफ एरर्स अँड फ्रॉड्स. क्वेश्चन नंबर 7, अ बजेट अस अ टूल ऑफ, आणि उत्तर आहे प्लॅनिंग अँड कंट्रोल. अ बजेट अस अ टूल ऑफ प्लॅनिंग अँड कंट्रोल. क्वेश्चन नंबर 8, चूज इनकरेक्ट वन फ्रॉम सोशियल ऑब्जेक्टिव ऑफ कॉस्ट ऑडिट. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी, करेक्ट व्हॅल्युएशन ऑफ वर्क इन प्रोग्रेस. क्वेश्चन नंबर 9, इन फार्म कॉस्टिंग फिक्स्ड कॉस्ट इन्क्लूड, योग्य उत्तर आहे मशीनरी. इन फार्म कॉस्टिंग फिक्स्ड कॉस्ट इन्क्लूड मशीनरी. क्वेश्चन नंबर 10, अ डॅश 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 इज अ प्लॅन फॉर फ्युचर पिरियड इन मॉनेटरी टर्म. आणि उत्तर आहे बजेट. अ बजेट इज अ प्लॅन फॉर फ्युचर पिरियड इन मॉनेटरी टर्म. क्वेश्चन नंबर 11, मटेरियल मिक्स व्हरायन्स इज अ पार्ट ऑफ डॅश डॅश व्हरायन्स. आणि उत्तर आहे मटेरियल युसेज. मटेरियल मिक्स व्हरायन्स इज अ पार्ट ऑफ मटेरियल युसेज व्हरायन्स. क्वेश्चन नंबर 12, सी ए एस 13 डील विथ, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कॉस्ट ऑफ सर्व्हिस सेंटर. सी ए एस 13 डील विथ कॉस्ट ऑफ सर्व्हिस सेंटर. क्वेश्चन नंबर 13, प्री डिटरमाइंड स्टँडर्ड अँड ॲक्च्युअल कॉस्ट ऑल्सो नोन ॲज, प्रश्नाचं उत्तर आहे हिस्टोरिकल कॉस्ट. क्वेश्चन नंबर 14, अ बजेट इज एक्सप्रेस्ड इन मॉनिटरी टर्म्स. अ बजेट इज एक्सप्रेस्ड इन, उत्तर आहे मॉनिटरी टर्म्स. क्वेश्चन नंबर 15, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ मटेरियल मिक्स व्हरायन्स. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, केमिकल इंडस्ट्रीज. क्वेश्चन नंबर 16, मार्जिनल ऑफ सेफ्टी इज इक्वल ॲक्च्युअल सेल्स. उत्तर आहे बी ई पी सेल्स. मार्जिनल ऑफ सेफ्टी इज इक्वल ॲक्च्युअल सेल्स, उत्तर आहे बी ई पी सेल्स, म्हणजे ब्रेक इव्हन पॉइंट सेल्स. क्वेश्चन नंबर 17, द इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव ऑफ युनिफॉर्म कॉस्टिंग इज टू मेक अवेलेबल विथ रिलायबल कॉस्ट डाटा फॉर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी,
इंटर फर्म कंपैरिजन। क्वेश्चन नंबर 18, एक्सपेंस दैट सो नॉट वेरी विथ द वॉल्यूम ऑफ प्रोडक्शन आर नोन एज, आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फिक्स्ड एक्सपेंसेस। क्वेश्चन नंबर 19, व्हेन द ॲक्च्युअल कॉस्ट इज मोर दॅन स्टँडर्ड कॉस्ट देन इट इज डॅश डॅश व्हरायन्स, आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ॲडव्हर्स। क्वेश्चन नंबर 20, डॅश डॅश डिसिजन सच ॲज प्लांट लोकेशन इज टेकन विथ द हेल्प ऑफ MIS बाय टॉप लेवल मॅनेजमेंट, आणि उत्तर आहे ऑप्शन ए स्ट्रॅटेजिक, स्ट्रॅटेजिक डिसिजन। क्वेश्चन नंबर 21, अ फोरकास्ट कॅन बी मेड फॉर डॅश डॅश पिरियड, उत्तर आहे ऑप्शन ए फ्युचर। क्वेश्चन नंबर 22, अंडर MIS AI स्टँड्स फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स। क्वेश्चन नंबर 22, अंडर MIS AI स्टँड्स फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स। क्वेश्चन नंबर 23, डॅश डॅश इंडिकेट द एक्सटेंट ऑफ विच द सेल्स कॅन बी रिड्यूस्ड विदाउट रिझल्टिंग इन लॉस, उत्तर आहे ऑप्शन डी मार्जिन ऑफ सेफ्टी। क्वेश्चन नंबर 24, व्हेन ॲक्च्युअल कॉस्ट इज लेस दॅन स्टँडर्ड कॉस्ट देन इट इज नोन ॲज डॅश डॅश व्हरायन्स, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फेवरेबल। आणि लास्ट क्वेश्चन नंबर 25, इन मेक ऑर बाय डिसिजन इट इज प्रॉफिटेबल टू बाय फ्रॉम आउटसाइड ओनली व्हेन द सप्लायर्स प्राइस इज बिलो द फर्म ओन, आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी व्हेरिएबल कॉस्ट। मित्रांनो, आपण या ठिकाणी कॉस्टिंग थर्ड या विषयाचे हे काही MCQ क्वेश्चन्स बघितलेत। अशाच प्रकारचे कॉमर्सशी रिलेटेड व्हिडिओज, म्हणजे काही क्वेश्चन पेपर असतील किंवा कॉमर्समधले काही अकाउंटचे प्रॉब्लेम्स असतील, अशा प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही MS एज्युकेशनल या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला पण या ठिकाणी विसरू नका। थँक्यू।